भाजी विक्रेत्यांवर एवढ्या वर्ष वारंवार लोकांची मदत करून लोकांच्या सोयी पुरवून भाजीपाल्याची सगळी व्यवस्था अगदी पावसा पाण्यात सुद्धा चिखलात बसून ही लोक सातारकरांची सेवा पुरवत आलेत, पण आज त्यांची स्थिती जर पाहिली तर अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी आहे। आणि ही स्थिती कोणामुळे झाली आहे तर बाजार समितीमुळे झालेली आहे। बाजार समितीच्या प्रांगणामध्ये जे शेतकरी मंडई बसतीये तिथं फक्त शेतकरी मंडई नावापुरती शेतकरी मंडई भरत आहे। तिथं शेतकऱ्यांचा देखील कसल्याही प्रकारची दाद घेतली जात नाही। शेतकऱ्यावरती सुद्धा अगदी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावागावातून जो शेतकरी येतो त्याचा सुद्धा माल नीटनेटकेपणाने खपला जात नाही। तो काबाड कष्ट करून आणलेला माल अगदी मातीमोल किमतीत विकावा लागत आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आणि राधिका रोड ते स्टँड रस्त्याच्या दरम्यान जी अनाधिकृतपणे जी भाजी विक्रेते बसत आहेत त्यांना कसल्याही प्रकारचे लायसन नाही आहेत, ते कुठलाही कर भरत नाहीत, ते बाजार समितीचे सदस्य नाही आहेत, त्यांच्याकडे बाजार समितीचं लायसन नाही आहे, अशी परिस्थिती असताना देखील बाजार समिती त्या लोकांना प्रोटेक्शन देते, त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार बाजार समिती करत आहे। बाजार समितीने हा प्रकार ताबडतोब रोखावा यासाठी आम्ही सर्व भाजी मंडईतील लोक, सर्व व्यापारी, सर्व शेतकरी आणि बाजार समितीच्या प्रांगणात बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आज सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन करते की ही जर गोष्ट लवकरात लवकर नाही थांबली आणि ह्या गोरगरिबांची चेष्टा करवणं जर नाही थांबवलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। ह्या सर्वांच्या वतीनं मला असं सांगायचं आहे की वारंवार निवेदन देऊन देखील त्याची दाद घेतली जात नाही, ना नगरपालिकेकडून घेतली जाते, ना ट्रॅफिक पोलिसांकडून घेतली जाते, ना बाजार समितीकडून घेतली जाते, ना बांधकाम विभागाकडून घेतली जाते। मागच्या लोकशाही दिनादिवशी आम्ही हा मुद्दा तिथं उपस्थित केलेला होता, तरीही त्याचा फक्त नाममात्र उल्लेख झाला त्या मीटिंगला आणि त्याची कसल्याही प्रकारची दाद घेतली गेली नाही। दुसरी गोष्ट म्हणजे हे व्यापारी जे आहेत ह्या शेतकरी मंडईमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये टोटली 3 आत्महत्या झालेल्या आहेत। ती कुटुंब देखील, त्या कुटुंबातले सदस्य देखील इथं उपस्थित आहेत। म्हणजे ह्या लोक नाशवंत जो माल आहे तो नाशवंत माल जर खपला नाही तर तो सर्वस्वी कर्ज बाजारीपणाला सामोरे व्यापाऱ्यांना जावं लागतं। आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना देखील तिथं प्रतिमंडई बाहेरच्या बाजूला भरवून आणि त्याला प्रोत्साहन देणारे बरेच अधिकारी आहेत, बरेच लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्या लोकांना आमची मागणी अशी नाही आहे की त्या लोकांना त्यांची देखील परिस्थिती बिकट असेल, आम्ही त्याबद्दल दुमत नाही, पण त्या लोकांची देखील नगरपालिकेनं किंवा त्यांनी काहीतरी स्वतःची सोय करावी किंवा त्यांनी दाद मागावी प्रशासनाकडे। पण ह्या लोकांना, शेतकऱ्यांना आणि रितसर नगरपालिकेचं लायसन असणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होता कामा नये। हा जर त्रास वारंवार गेले 5 वर्ष झालं होतोय आणि ती चायना मंडई ताबडतोब बंद करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा आम्ही येत्या 7 तारखेला कलेक्टर मॅडमच्या इथं आम्ही सर्व भाजी विक्रेते, सर्व बाजार समितीच्या प्रांगणात बसणारे शेतकरी आम्ही सर्वानुमते आज मीटिंग इथे पार पडलेले आहे। सर्वानुमते एक निष्कर्ष काढलेला आहे की हा जर व्यवहार थांबला नाही तर ह्याचा परिणाम अगदी समाजात देखील वाईट पद्धतीने जाईल। त्याला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील, त्याला बाजार समिती जबाबदार असेल, त्याला बांधकाम विभाग जबाबदार असेल। आमच्या शेतकऱ्यांचं आणि आमच्या व्यापाऱ्यांचं असं मत आहे की ह्या व्यवहार हा पूर्ण चुकीचा होतो। प्रांगणात बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 200-300 हप्ते घेतले जातात। ही लोक प्रशासनानं शोधून काढावीत। ही लोक 300-500 अधिकार कुणी दिलाय, कुणाकडून घेतलाय तो अधिकार आणि कशासाठी घेतला, आणि तो पैसा जो कलेक्ट केला जातो तो कोणत्या कामासाठी वापरला जातो, त्याच्यामुळे कुणाची भरती होते, ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। येत्या 7 तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणावर अतिशय सर्व व्यापारी, सर्व शेतकरी मिळून अगदी तडक मोर्चा निवेदन देऊन आम्ही कलेक्टर मॅडमकडे जाणार आहे। तरी सर्वांनी आम्हाला मदत करावी असं मी सर्व सातारकरांना आवाहन करते। जे बराच अनुभव आला, सुरुवातीची 2-3 वर्ष चांगली गेली आणि आत्ता ज्यांच्याकडून आम्ही होलसेलमध्ये विक्री करून घेतो माल, ज्यांच्याकडून होलसेल विक्री करून घेतो माल, जो खरेदी करून घेतो 27 रुपयेचा माल आम्हाला 30-29 रुपये पडतो, त्याला 8.5% लागू झालेली आहे। विथ मार्केट कमिटीची पावती पण फाडावी लागते आम्हाला, तिथून हमाली द्यावी लागते, हमालाचं कर आणि जी घटतूट आहे ती वेगळीच असते।
आणि त्यातून सुद्धा गिराईक आम्हाला इथं आले की सांगतो आम्हाला की आम्हाला दलालीवरती माल 27 रुपयांनी 25 रुपयांनी मिळतो म्हणून माल दलालीवरती माल होलसेल दरात दिला जातो 10 किलो 5 किलो 2 किलो 1/2 किलो पावशेर असा माल दिला जातो. मग आमच्यासारख्यांनी व्यापारी वर्गाने रिटेल विक्री करायची तरी कशी करायची. रिटेल विक्री डायरेक्ट होलसेल व्यापार दलालीवरतीच होती. अंदाजे ते होलसेल विक्रेती जे करतात होलसेल विक्रेते जे व्यापारी ते अशा पद्धतीने विक्री करतात त्यांचे नाव वगैरे माहिती करतो. नाही नाव सांगू शकत नाही पण बरेच आम्हाला नाव कोण सांगणार ना. तुम्ही सकाळी जर रविवारी सकाळी जर दलाल मार्केटला गेलात ना तर तुम्हाला प्रत्यक्ष निदर्शनास मिळेल असते. नाव सांगायची गरज नाही आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा वाईटपणा आम्ही कशासाठी घेणार ना. लोकप्रतिनिधी असतील किंवा तिथं प्रशासन असेल किंवा त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवायचंय. त्यांनी ह्यांनी काय आडत भरली नाही टॅक्स भरला नाही तर ह्या लोकांना जबाबदार धरा ना. ह्यांनी ह्यांचे काही चूक असले तर ह्यांना जबाबदार कशाला. म्हणजे चोरी केली म्हणून सांगायला जायचं आणि चोर पकडून द्यायला पण आम्हीच जायचं. मग तुम्ही काय करणार तुम्ही कशाचे पगार घेताय तू प्रशासन कशासाठी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला सगळेजण जबाबदार आहेत. चेन कुठंतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजेत. खाली दलाल मार्केटला किरकोळ विक्री झाली नाही पाहिजे. किरकोळ विक्री जर तिथं होत असेल तर त्यांची लायसन आमच्या व्यापाऱ्यांना द्या आणि आमची लायसन त्यांना द्या अशी आमच्या व्यापाऱ्यांकडून मागणी आहे की त्यांची लायसन त्यांना द्या त्यांना किरकोळ विक्री करू द्या. दलाल वरच्या मार्केटला दलाली हे लोक करतील. ठोक मार्केटमध्येच फक्त पावशर अर्धा पावशर किलो हॉटेलची गिरायकं कार्यक्रमाची मोठमोठ्या गिरायकं किंवा त्या ह्याची कार्यालयाची गिरायक सगळी तिथं जाऊन घेतात. जर रिटेल होलसेलच्या दरात रिटेल विक्री होत असेल तर त्यांना तर काय गरज आहे चार पावलं लांब चालत जाऊन घ्यायची. घेणारच नाहीत लोक. आणि आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची बिकट आहे. आर्थिक मंदीचा प्रत्येकाला फटका आहे. अगदी 50 पैसे वाचवण्यासाठी सुद्धा लोक तर 15-20 मिनिटं घालवायला तयार आहेत. आज लोक सोय बघत नाहीत. लोक आर्थिक मंदीचा फटका सोसलाय त्यामुळे ती लोक पैशाची बचत करायचं बघतात. ही लोक चारी बाजूनं गरिबांची लूट करत आहेत. अगदी ग्राहकांची असू देत ह्या शेतकऱ्यांच्या असू देत व्यापाऱ्यांच्या असू देत. आणि ह्या सगळ्यांचे धंदे अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो. होलसेल पण त्यांनीच करायचं आणि रिटेल पण त्यांनीच करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यामुळे त्यांची मुलं बाळं सगळे लाईफस्टाईल अतिशय चांगल्या पद्धतीने चालली. आणि ही जे गरीब जनता आहे जी किरकोळ सकाळी 5 पासून संध्याकाळी 10 पर्यंत इथं मार्केटमध्ये एका पत्यावर आणि एका पाटीवर बसतायत त्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीत गेल्या 20 वर्षात कसल्याही प्रकारचा बदल नाही. त्यांची आर्थिक स्थिती तुम्ही स्वतः तपासून बघा. आणि ह्याला प्रशासनच जबाबदार आहे. बाजार समितीच जबाबदार आहे. आमचा संपूर्णपणे बाजार समितीवर रोष आहे. आणि त्या पावतीचं पैशांचं काय व्यवहार होतो त्यांनी लवकरात लवकर जाहीर करावं. अन्यथा त्याच्यासाठी सुद्धा वेगळं आंदोलन छेडलं जाईल.